आजची भटकंती किल्ले मृगगड। प्रवासात खूपच मजा येऊ लागली। मृगगड हा बेलेव गावचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो। पुढे आम्ही बेलेव गावात येऊन पोहोचलो। तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला किल्ल्यावर जायची वाट दाखवली। किल्ल्यावर जाताना मार्गदर्शक फलक आपली मदत करतात। थोडी खडी चढण केल्यावर आपल्याला चिमणीनाळ लागते। चिमणीनाळ पार करून आपण किल्ल्याच्या मध्यावर येऊन पोहोचतो। कातळ्यात कोरलेल्या पायऱ्यांनी आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर जाता येते। किल्ल्यावर जाताना दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसून येतात। पायऱ्या संपल्यावर किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते। माथ्यावर पोचल्यावर महिषासुरमर्दिनी देवीचे दर्शन होते। किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात। आम्ही उतरायला सुरुवात केली। खाली उतरल्यावर उजव्या साईडला आपल्याला गुहा पाहायला मिळते। आता पुढे परतीच्या प्रवासाला निघालो। वाटेतच उंबरखिंडीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली। पुन्हा भेटू अशा नवीन ठिकाणी।